एक तासा की लोकांनी माझ्या कामावरती स्वभावावरती विश्वास प्रामाणिक ठेवला कारण शेकअप पक्षाचा असताना त्यावेळेचा बालेकिला हा बुरुज कोसळणार साधं काम नाही आहे. तर थोरा मोठ्यांचे सगळे आशीर्वाद निश्चित आमच्या पाठी आहेत आणि म्हणून तर आपण हे सगळं करू शकलो. शेका पक्षाच्या बालेकिल्ल्यात आमदार होऊन शेतकरी कामगार पक्षाचे घरच उद्ध्वस्त केले अशी टीका करत आमदार महेंद्र दळवी यांनी सरपंचांच्या सत्कार समारंभावेळी केली. निगडे ग्रामपंचायतीत विजयाची हॅट्रिक मारणाऱ्या नवनिर्वाचित सरपंच कल्पना म्हात्रे आणि विजयी उमेदवारांचा आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्याला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी, युवा सेना रायगड जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे, सुधागड तालुका प्रमुख रवींद्र देशमुख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने मुसंडी घेत अनेक ग्रामपंचायतीत एक हाती सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विकासासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. तसेच रायगड जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी मला फसवले पण जनतेने आमदारपदी बसवले असे प्रतिपादन केले. आता सगळ्यांचं राज्य सांगतो म्हणजे उद्या तत्कारे असतील, ही सगळी मंडळी असतील, ही बात करत वय पण झाले, विचार पण बदलले, सगळ्या गोष्टी भटक्या सगळ्या झाल्या, अनेकांना त्याने अनेक वेळा फसवलंय. तर मी तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन आला आहे. ह्याच सगळ्या मंडळी मला एकदा फसवलं होतं आणि म्हणून मी पण निश्चय केला की यांना भाज्या मैदानातून खाली आणायचं आहे, ते आणलं इथे गेला. आता म्हणून येणारा जिल्हा परिषदला एकदा हे सगळं काम पूर्ण केलं की खऱ्या हाताने तुमची खऱ्या हाताने सेवा ही प्रामाणिकपणे घडेल असं मला निश्चित वाटतं. सुभा दिव्या झाल्यावर महिला कुबेर बसल्यात पण माझ्या तरुणाला मनापासून मी धन्यवाद देतो आणि एवढ्या या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या भाज्यावर उभे राहिले, बऱ्या वाईट प्रसंगामध्ये राहिला आणि एवढा प्रवास हा इतवाचा प्रवास करू शकला असं मी निश्चित सांगेन. येणाऱ्या काळामध्ये हे सगळे उघड निघत आहेत. रवी काय रवीला पण कदाचित त्याच्या दृष्टिकोनात तो बोलतो पण जिल्हा परिषद घडावी लागणार, सभापती किंवा काहीतरी बनवावं लागणार असं होणार नाही आहे. आणि मंडळी प्रत्येक मंडळी आहे ही कुठल्या ना कुठल्या पद्धती टेक्निकल कार्यक्षम आहे आणि मग त्याला त्यांनी स्पेस निर्माण करून दिला, जागा निर्माण करून दिला. येणाऱ्या काळामध्ये सरकारचं आंदोलन माझी निश्चित जबाबदारी आहे आणि म्हणून प्रामाणिक सांगतो एक पेण तालुक्यातला भव्य असा कार्यक्रम केला, जे दिशादर्शक कार्यक्रम केला, त्याच्यामुळे आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.